प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी महापौर ललित कोल्हे यांनी घरोघरी जाऊन आपला प्रचार केलाय. प्रभाग क्रमांक 11 मधील कोल्हे नगरात त्यांनी यावेळी मतदार राजाला मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारालाही जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान महापौर ललित कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्या परिसरात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. कधी हात जोडत तर कधी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत त्यांनी कोल्हे नगर परिसरातून आपला प्रचार सुरू केला. तसेच यावेळी मतदार राजाला मतदाराचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या ठिकाणी महापौर ललित कोल्हे, संतोष पाटील आदींसह पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कमळ या चिन्हाला मत द्यावे असे यावेळी महापौर ललित कोल्हे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे नागरिकांना सांगण्यात येत होते. आपला प्रचार नारळ फोडलेला आहे आणि काल खालसा भाग घेतला. खालसा भाग म्हणजे आपला हरिविठ्ठलनगर परिसर पूर्ण जो झोपडपट्टी एरिया तो आणि काही कॉलनी एरिया आहे तो घेतला. चांगला प्रतिसाद नागरिकांकडून भेटतो आहे. महापौर आपल्या दारी हा जो आम्ही मागे एक चांगला महानगरपालिकेतर्फे आयोजन केलं होतं महापौर आपल्या दारी म्हणून, त्याचा खूप आम्हाला फायदा होतो आहे. आणि मागच्या टायमाला मी वॉर्ड टू वॉर्ड फिरणं जे सकाळी सुरू केलं होतं त्याचा पण खूप चांगला फायदा होतो आहे. आणि नक्कीच एक चांगली भारतीय जनता पार्टीतर्फे एक चांगली सुरुवात मला असं वाटतं होईल. एल के फाउंडेशनतर्फे आम्ही 17 महिने जळगाव महानगरपालिकेत 17 महिने प्रत्येक वॉर्डात जाऊन साफसफाई केली आणि एक 42 लोकांची टीम आम्ही एल के फाउंडेशनतर्फे आयोजित आपला टीम सज्ज केली होती. आणि जिथपर्यंत महानगरपालिकेची परिस्थिती साफसफाईच्या दृष्टिकोन चांगली होणार आणि तिथपर्यंत आम्ही ती टीम आपलं सुरू ठेवली होती. नक्कीच त्याचासुद्धा आम्हाला खूप जास्त फायदा होतो प्रचारामध्ये. महापौर असताना आम्हाला त्यांची खूप मदत झाली आणि तितके तळपदार आणि उत्साही आहेत की आतासुद्धा प्रचार करताना ते चालतात तर आमचे दम छाकवते इतक्या वेगाने ते चालतात. आणि कामाचा उदकही त्यांचा तसाच आहे. त्यांना एखादं काम सांगितलं नाही झालं असं कधीच असं होत नाही. बाबा